विश्वासाची व गुणवत्तेची परंपरा जोपासणारे दर्जेदार अद्यावत आणि भरपूर व्हरायटीज असलेल्या टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमच्याकडे कडप्पा ग्रेनाइट, मार्बोनेट, स्पार्टेक्स, ग्लेस टाइल्स सर्व स्टाइल्स मध्ये उपलब्ध आहेत। तसेच सॅनिटरी वेअर, सिनेटेक्स टॅकी, प्लम्बिंग मटेरियल, PVC, मयूर बंब, CP फिटिंग, पेविंग ब्लॉक, मयूर वॉटर टँक, स्टील, सिमेंटचे होलसेल व रिटेल विक्रेते। तुमच्या घराला सुंदर व परिपूर्ण करण्यासाठी आजच संपर्क करा। प्रत्येक घराशी व घरातल्या प्रत्येकाशी नातं जोडणारं टाइल्सचे भव्य दालन मयूर टाइल्स। आमचा पत्ता कराड रोड, विटा। आमदार बाबरांनी मांडले वैभव पाटील, बाबासाहेब मुळीक यांचे आभार। मात्र आघाडीच्या मेळाव्याकडे राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी फिरवली पाठ। सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पंचवार्षिक निवडणुकीच्या प्रचारी सभा आज विट्यात पार पडली। यावेळी जलसंपदा मंत्री जयंत पाटील, राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्या हस्ते आमदार अनिल बाबर यांचा सत्कार करण्यात आला। आमदार अनिल बाबर यांनी राष्ट्रवादीचे वैभव पाटील, बाबासाहेब मुळीक यांचे आभार मानले। महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी एकत्रित निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने अनेकांनी अर्ज माघारी घ्यावे लागले होते, पण विट्यात आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष पालकमंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्याला माजी आमदार सदाशिव पाटील, वैभव पाटील आणि पाटील गटाचे मतदार अनुपस्थित होते। आपण मला पाहिजे मंत्रिमंडळाने सांगितले की काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना असे एकत्रपणानं आपण या निवडणुकीमध्ये आहे। या तालुक्यामध्ये सुद्धा या तिन्ही पक्षाच्या बाहेर कोण जाईल असं काही अजिबात शक्यता नाही। माझ्या माहितीप्रमाणे त्या सगळ्या गटामध्ये सगळे मतदार आहे, 100% या सरकार पॅनलच्या कपशीच्या मागणी शक्य उभा करतील ती उभा करावी अशी या निमित्तानं आग्रह विनंती करतो। पुन्हा एकदा मला बिनविरोध काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल या दोन्ही नेत्यांचे अधिक त्यांनी आज वाटवलेले मुळीक वकील असतील, वैभव पाटील असतील, दुबे असतील, त्यांचे आभार मानून मी माझं स्वतःचं वाचन जाईल। जय महाराज।